नमस्कार, मी अवनी सचिन अवघड आहे आणि माझे झिरो बजेट विज्ञान प्रयोग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आणि आजच्या प्रयोगाचे नाव आहे पदार्थांची घनता ओळखणे. तर या प्रयोगासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे आणि ग्लास, निंबू, चम्मच आणि मीठ. तर सर्वप्रथम आपल्याला पाणी ग्लासमध्ये टाकावं लागते. आणि मग त्याच्यामध्ये निंबू टाकूया. अरे, निंबू पाण्यामध्ये बुडले, असं का झालं असेल? बरोबर, कारण की निंबूचं वजन पाण्याच्या वजनपेक्षा जास्त आहे. यालाच आपण वैज्ञानिक भाषामध्ये म्हणतो, निंबूची घनता पाण्याच्या घनतापेक्षा जास्त आहे म्हणून निंबू पाण्यामध्ये बुडले. जर आपल्याला निंबूला वर आणायचं असेल तर आपल्याला एक तर पाण्याची घनता वाढवावी लागेल किंवा निंबूची घनता कमी करावी लागेल. पण आपण निंबूची घनता कमी करू शकत नाही म्हणून आपण पाण्याची घनता वाढवूया. जर आपल्याला पाण्याची घनता वाढवावी लागत असेल तर आपल्याला पाण्यामध्ये एक तर साखर किंवा मीठ टाकायला लागेल आणि त्याला तिथे विरघळवा लागेल. आता आपण इथे मीठ घेतलंय. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया. आपल्याला जर निंबू वर आणायचं असेल तर आपल्याला इथे 2 ते 3 चम्मच टाकावं लागेल. आता आपण चमच्याने याला विरघळूया. अरे, हे तर आता जादूच झाली. निंबू पाण्याच्या वर आलं कारण की आता पाण्याची घनता वाढली आहे म्हणून निंबूची घनता त्याच्यामुळे पाण्याची घनता वाढली आहे म्हणूनच आता निंबू पाण्यावर तरलाय. धन्यवाद. हा प्रयोग तुम्ही घरी पण करू शकता. आता पुढच्या प्रयोगासाठी सबस्क्राइब आणि लाईक करा. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा.